इंजिनिअरिंगचे करिअर निवडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सातारा इथं विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जे 24 तास रणेराव IIT अकॅडमीच्या संयुक्त विद्यमानं हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, हेमंत ग्रुपचे इंडस्ट्रीचे CMD बिपिन यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसंवाद आलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना राव IIT अकॅडमीचे CMD विनय कुमार, सनबीम इन्फोटेकचे CMD सारंग पाटील आणि ऋषिकेश बांदेकर यांनी मार्गदर्शन केलं. ग्रामीण भागात कार्यकर्ता म्हणून वावरताना ज्या काही अडचणी आल्या त्या काही अडचणी विद्यार्थ्यांना दिसतात. त्या बाबतीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य ती पावलं, योग्य ते निर्णय आणि योग्य ते मार्गदर्शन मिळावं एवढ्याच अपेक्षा आहे. प्रोग्राममुळे या सेशनमुळे जे काही फायदे लोकांना मुलांना होणार आहे ते प्रॅक्टिकली इंजिनिअरिंगमध्ये काय काय आहे आणि त्यांनी कुठली स्ट्रीम घेतली पाहिजे, कुठली साईट आणि सिलेक्ट केली पाहिजे, त्या साईटमध्ये सिलेक्ट करताना त्यांना काय त्याची बेनिफिट्स होती हे लोकांना त्यांना फायदा होईल. आल्यानंतर जे बेटर चॉईस आपण करतो ते करू शकतो आणि त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की पुष्कळ स्टुडंट्स ना हे बेनिफिट घेईल आणि त्यांचं हे करिअर डिसाइडिंग सेमिनार असेल. जो हा इथे सातारामध्ये उपक्रम होतो आहे झी मीडिया आणि राऊज IIT माध्यमातून त्याचा नक्कीच एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी या ग्रामीण भागात उपयोग होईल. आणि IIT म्हणजे तिथे फार अवघड आहे, तिथे एंट्रन्स मिळत नाही आणि फारच ते तंत्र अवघड आहे असं जे थोडासा गैरसमज ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आहे तो दूर होण्यासाठी नक्कीच माझा खूप फायदा होईल. अशा प्लॅटफॉर्म्समुळे अनेक ठिकाणून आलेले जे एक्सपर्ट्स आहेत आम्ही जेव्हा आमचं नॉलेज शेअर करतो, आमचं एक्सपिरियन्स शेअर करतो, त्याच्यामुळे या मुलांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स जो आपण म्हणतो शेअरिंग, ते शेअरिंग त्यांना मिळाल्यामुळे त्यांना नक्कीच अशा उपक्रमाचा फायदा होईल. आणि मला असं वाटतं की जे असं उपक्रम साठी सातारा जे निवडलं त्याच्याबद्दल मला खरंच अनुभव आहे, कारण म्हणजे अशा छोट्या छोट्या गावांमध्ये सातारा असं म्हणून त्यांनी सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणी असे उपक्रम जर राबवले गेले तर या बऱ्याच गोष्टींचे जे डाऊट्स असतात, बऱ्याच गोष्टींचे जे आपल्याला मुलांना माहीत नसतं कुठे याचा शोध लावावा तो त्यांना फायदा होऊ शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.